गर्भपाता संदर्भात सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यावर फेरविचाराच्या एका याचिकेवर सुनावणी करायला सुप्रीम कोर्टानं सहमती दाखवली आहे. एका महिलेने ही याचिका केली आहे. तिच्या प्रियकरानं तिला लग्नाचं आमिष दाखवून फसवलं. त्यानं लग्न केलं नाही आणि ही महिला सध्या 24 आठवड्यांची गरोदर आहे. तिच्या गर्भातल्या बाळाला मेंदू संदर्भातला आजार असल्याचा तिचा दावा आहे. तिनं गर्भपातासाठी याचिका दाखल केली आहे. सध्या आपल्या देशात 20 आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.